श्रोत्यानो ह्या दिवसांमध्ये आम्ही रोमकरास पत्राचे अध्ययन करीत आहोत आठव्या अध्यायाच्या एक ते सहा वचनांपर्यंत आम्ही अध्ययन संपवलेले आहे मी आपल्याला सांगितले होते श्रोत्यानो की पाच आणि सहा वचनांवर स्पष्टीकरण मी पुढच्या कार्यक्रमात आपणाला देईन आम्ही पाहिलं की परमेश्वर पापाशी सामना करू शकला येशू ख्रिस्त आमच्याशी समरूप झाला तो आमच्यासारखा झाला आणि हा फक्त परमेश्वराचा अनुग्रह आहे त्याची कृपा आहे करीन पत्र पंधरावा अध्याय आणि वचन सांगतं प्राणमय शरीर असे पेरले जाते आध्यात्मिक शरीर असे उठविले जाते जर प्राणमय शरीर असेल तर आध्यात्मिक शरीरही आहे शो आज पवित्र आत्मा आमच्या शरीरात वास करतो व वा आम्हाला पापापासून दूर ठेवतो आम्ही जेथे कुठे आहोत ज्या स्थितीत आहोत तो आम्हाला परमेश्वरासाठी जगण्याचे सामर्थ्य देतो बरेचसे लोक हा विचार करतात की जर ख्रिस्त ह्या पापी जगातून आम्हाला घेऊन गेला तर फार बरे होईल मला वाटतं शोधानु की त्याने आताच यावे आणि आम्हाला घेऊन जावे तरीसुद्धा ह्याहीपेक्षा अधिक विलक्षण काही आहे ते आहे की तो ह्या जगात जेथे पाप आहे तेथेच आम्हाला ख्रिस्ती जीवन जगण्याकरिता योग्य बनवतो तो, तो आमची मदत करतो आम्हाला सामर्थ्य देतो हे अधिक विलक्षण आहे आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने योहान कृषुभवर्तमान सत्रावाध्याय आणि पंधराव्या वशनातील प्रार्थनेत म्हटले तू त्यांना जगातून काढून घ्यावे अशी विनंती मी करीत नाही तर तू त्यांना वाईटापासून राखावे अशी विनंती करतो श्रोत्यानो येथे पृथ्वीवरच तो आम्हाला विजय देतो नियमशास्त्र आज्ञापालनाचे जीवन मागते परंतु ते जीवन नियमशास्त्र निर्माण करू शकत नाही ते जीवन पवित्र आत्मा निर्माण करतो पवित्र आत्मा सामर्थ्य देतो ह्या बाबतीत मात्र निर्णय आमचा असतो पुढचे वचन अर्थात पाचवे वचन जे मी आपणाकरिता वाचले होते हे नवीन संघर्षाशी ओळख करून देते हा आमचा लढा नाही हा लढा पवित्र आत्म्याविरुद्ध आमचे शरीर आहे जुना स्वभाव आणि पवित्र आत्मा पॉल ह्या वचनामध्ये फार सौम्य असा वाटतो कारण तो, तो शरीराच्या गोष्टीवर जे मन लावतात असे म्हणतो ह्याविषयी आम्ही रोमकरासपत्र पत्र सहाव्या अध्यात पाहिले होते माझ्या प्रियश्रोत्यानो जर आपण सवयीप्रमाणे शरीरात राहून शरीराच्या आज्ञा पाळतो आणि नवीन स्वभाव आपणाला रागावीत नाही तर तुमच्याजवळ नवीन स्वभाव नाही कारण जे आत्म्याचे आहेत ते आत्म्याने चालतात विश्वासणाऱ्याला नवीन स्वभाव देण्यात आला आहे आणि तो नव्या स्वभावाशी एकनिष्ठ राहू शकतो ही त्याच्या इच्छेची कृती आहे हा नवीन संघर्ष आमच्या लक्षात आणून देण्यात आला आहे शरीर हे स्वाभाविक मांडवाला दर्शविते येशू ख्रिस्ताने म्हटले जे शरीरापासून जन्मले ते शरीर आहेत शरीराला बदलविण्याची देवाची योजना नाही हे लक्षात घ्या परंतु त्यापेक्षा तो काहीतरी नवीन असे करतो योहान कृष्णभर्त मानती श्राद्धाय आणि वचन सांगतं देहापासून जन्मलेले देह आहे आणि आत्म्यापासून जन्मलेले आत्मा आहे एक नवीन संघर्ष आमच्या लक्षात आणून देण्यात आला आहे आता नवीन स्वभाव किंवा एक विश्वासणारा शरीरातील पापावर अधिकार प्राप्त करण्यास झुंजत नाही परंतु पवित्र आत्मा जुन्या स्वभावाशी झुंजतो लढतो एक उदाहरण मी आपल्याला सांगते एक लहान मुलगा शाळेतून घरी येत होता रस्त्यात एका मोठ्या धडधाकट मुलाने त्याला धक्का मारला आणि खाली पाडले तो लहान मुलगा बिचारा हारलेल्या स्थितीत खाली पडून घाबरून पाहत होता तितक्यात त्याने त्याच्या मोठ्या भावाला येताना पाहिले मोठ्या भावाने त्या मुलाला जो धडधाकट होता चांगले मारले आणि हाकलून लावले लहान मुलगा लवकर उठून आपल्या गुडघ्यांना झालेल्या जखमांवरून माती झटकू लागला शोत्यानं विश्वासणाऱ्यांजवळ पवित्र आत्मा आहे जो शरीराशी झुंजतो हे शरीर जे एखाद्या शक्तिशाली व्यक्तीप्रमाणे आहे मी बऱ्याच आधी शिकले की मी स्वतः त्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही त्यावर काबू ठेवू शकत नाही त्याला नियंत्रणात आणू शकत नाही म्हणून दुसरा कोणी जो ह्याला नियंत्रणात आणू शकेल त्याच्याकडे मला ह्याला सोपवायचे आहे पवित्र आत्मा विश्वासणाऱ्यांच्या आत वास करतो आणि तो आमच्याकरिता हे करू इच्छितो आणि तोच ते करू शकतो श्रोत्यानो जे देहाच्या मागे असतात ते स्वाभाविक मानवाला दर्शवितात पॉल त्याचे चित्र इफिस्करास पत्र दुसरा अध्याय एक आणि तीन वशनांमध्ये फार स्पष्टपणे रंगवतो दुसरा अध्याय एक पासून तीन अवश्य वाचावीत जोपर्यंत आमचे तारण झाले नव्हते तोपर्यंत आमची स्थिती अशाच प्रकारची होती शरीरामध्ये मनाचा सुद्धा समावेश आहे कल कलसेकारास्पत्र पहिला अध्याय वचन सांगतं कलसेकारास्पत्र पहिला अध्याय वचन जे तुम्ही पूर्वी परके व दुष्कर्मे करीत मनाने वैरी झाला होता ह्यामध्ये आमचे संपूर्ण व्यक्तिमत्व संमिलित आहे जे परमेश्वरापासून अलग झाले आहे स्वाभाविक मनुष्य प्रयत्नाची पराकाष्ठा करतो परंतु तरी सुद्धा दैहिक गोष्टींवर मन लावतो त्याचे भोजन प्रमाणे असते जे पाचवाध्याय एकोणीस ते एकवीस वशनांमध्ये सांगण्यात आलेलं आहे गलतीकारासपत्र पत्र पाचवाध्याय एकोणीस ते एकवीस वशने देहाची कर्मे तर उघड आहेत तीही जार कर्म अशुद्धपणा कामातुरपणा मूर्तीपूजा चेटके वैर कलह मत्सर राग तट फुटी पक्षभेद हेवा दारूबाजी रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी ह्याविषयी मी तुम्हाला पूर्वीचे सांगून ठेवले होते तेच आता सांगून ठेवतो की अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही ही एक फार विद्रूप अशी गोष्ट आहे कल कलसेकरा स्पत्र तिसरा अध्याय आठ आणि नऊ वशनांमध्ये पॉल म्हणतो परंतु आता क्रोध संताप दुष्टपणा निंदा व मुखाने शिविगाळ करणे ही सर्व आपणापासून दूर करा एकमेकांशी लबाडी करू नका कारण तुम्ही जुन्या मनुष्यास त्याच्या कृतीसह काढून टाकले आहे येशू ख्रिस्ताने मत्ते कृषुभवर्तमान पंधरावाध्याय आणि एकोणीसाव्या वचनात म्हटले कारण अंतकरणातूनच कल्पना खून व्यभिचार जारकर्मे चोऱ्या खोट्या साक्षी शिव्यागाळी ही निघतात श्रोत्यानो हे अपमानजनक आहे खरे परंतु हे सत्य आहे की मानवामध्ये अद्यापही आदमाचा जुना स्वभाव आहे कुठलीही परमेश्वराची व्यक्ती दैहिक गोष्टींकरिता जगून सुखी राहू शकत नाही उधाळ्या पुत्र डुकराजच्या मळ्यात जाऊन राहिला परंतु त्या ठिकाणी तो कधीच संतुष्ट राहू शकला नाही तो हे म्हणण्यास बाध्य झाला की मी उठून माझ्या पित्याच्या घरी जाईन जे आत्म्याप्रमाणे चालतात ते नव्याने जन्म पावलेले पवित्र आत्म्याने पुनर्जन्म प्राप्त होऊन त्याचा त्यांच्या आत वास असणारे असतात ते येशू ख्रिस्ताच्या गोष्टींवर प्रेम करतात कलसेकारास्पत्र तिसरा अध्याय एक आणि दोन वचने सांगतात म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठविले गेला जेथे तो बसला आहे तेथल्या वरील गोष्टी मिळविण्याचा प्रयत्न करा वरील गोष्टींकडे मन लावा पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका आणि पॉल कलसिकरासपत्रिती श्राध्यायन पाराव्यवशनामध्ये म्हणतो तेव्हा तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात म्हणून करुणायुक्त हृदय ममता सौम्यता लीनता सहनशीलता ही धारण करा ह्या फक्त काहीच गोष्टी आहेत शोधा ज्याकरिता परमेश्वराची लेकरे इच्छुक असतात वाट पाहतात तुम्ही आणि मी ह्या गोष्टी स्वप्रयत्नांनी करू शकत नाही जर आपण परमेश्वराच्या आत्म्याला कार्य करू देऊ तरच ह्या गोष्टी आमच्या जीवनात प्रगट होतील ह्या ठिकाणी एक दुसरे महत्वाचे तत्व मांडण्यात आले आहे जे आम्ही सहाव्या वचनात वाचलेले आहे कारण देह स्वभाव ह्याचा अर्थ आहे की आपण देवाच्या सहभागितेपासून अलग केलेले आहोत आणि देह आता आणि नंतर मरण आहे परंतु पवित्र आत्मा जो विश्वासनाऱ्यांच्या जीवनात राहतो तो, तो शांती आणि जीवन आणतो जेव्हा आम्ही पाप करतो तेव्हा आम्हाला पापांची कबुली देऊन त्याच्याजवळ यायला हवे आमची पापे आम्ही त्याला धू दिली पाहिजेत ह्याद्वारे त्याच्याशी आपली सहभागिता कायम राहते जे जी जीवन तो देतो स्वतःनो ते पूर्ण संतुष्टीबद्दल बोलते आणि एखाद्या व्यक्तीची योग्यता पूर्णपणे उपयोगात आणते जेणेकरून आम्ही त्याला आवडणारे चांगले जीवन जगावे बरेचसे लोक समजतात की ते खरोखर जगत आहेत परंतु ते जीवन परमेश्वर जे जी जीवन देतो त्यापेक्षा फार हलक्या दर्जाचे जीवन असते शांती म्हणजे स्थिर चित्ततेचा अनुभव तसेच वर्तमान व भविष्यकाळाच्या चिंतेतून मुक्ती एक गोष्ट मात्र निश्चित आहे की जर आपण दैहिक रूपाने जगत आहात आणि देवाची संतान आहात तर तुमची आणि परमेश्वराची संगती नाही आणि ती तुम्ही करू शकत नाही येशू ख्रिस्त वरच्या खोलीत शिमोन पेत्राला योहान कृष्णभवर्तमान तेरावा अध्याय आणि आठव्या वचनात म्हणाला मी तुला न धुतले तर माझ्याबरोबर तुला वाटा नाही आता माझ्या प्रिय श्रोत्यानो ह्यामध्ये गंभीर अर्थ भरलेला होता तो आमच्याशी सहभागिता कधीच करणार नाही जर आम्ही पाप करीत राहू आणि निरंतर देहाप्रमाणे जगू ठीक आहे आपल्यापैकी काही जण म्हणतील मग आम्ही काय करावे तेच करा श्रोत्यानो जे शिमोन पेत्राला करावे लागले त्याने पाय समोर केले आणि त्याला पाय धू दिलेत तुम्हाला आणि मला पापांचा अंगीकार करून त्याच्यापुढे जायचे आहे योहानाचे पहिले पत्र पहिला अध्याय आणि नवव्या वशनामध्ये सांगितले आहे की जर आम्ही आपली पापे पदरी घेतो आम्हाला आमची पापे पदरी घ्यायची आहेत आम्ही म्हणजे कोण आम्ही ख्रिस्ती लोक जे विश्वासणारे आहोत तो विश्वासू आणि न्यायी आहे म्हणून तो आमच्या सर्व पापांची आम्हाला क्षमा करेल तो जेव्हा करतो तेव्हा तो पूर्णपणे आम्हाला त्यापासून सुटका देतो कारण पापांची क्षमा करण्याकरिता येशू ख्रिस्ताच्या रक्ताची गरज असते श्रोत्यानो तुम्हाला आणि मला माहीत नाही की हा जुना स्वभाव किती दुष्ट आहे आणि म्हणून आम्हाला शुद्ध होण्यास येशुख्रिस्ताकडे येण्याची आवश्यकता आहे ख्रिस्त जो देवाचा पुत्र त्याचे रक्त आम्हाला सतत आमच्या पापांपासून शुद्ध करीत राहते युहानाचे पहिले पत्र पहिला अध्याय आणि वचन सांगतं पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागीत आहे आणि त्याचा पुत्र येशू ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करते श्रोत्यानो हा जुना स्वभाव नैतिकदृष्ट्या फार बिघडलेला आहे काही जण म्हणतात की जर देवाच्या लेकरांनी पाप केले तर त्यांच्यात आणि हरवलेल्या व्यक्तीत काय अंतर आहे अंतर फक्त हेच आहे की जेव्हा एक व्यक्ती पापामध्ये भटकतो रात्री घराच्या बाहेर निघतो आणि संपूर्ण गावाला लाल रंगाने रंगवतो घरी वापस येऊन म्हणतो की मी दुसऱ्या वेळेला आता मोठा ब्रश घेईन आणि मोठी रंगाची बकेट घेईन मी हे कार्य सोडून देऊ इच्छितो परंतु परमेश्वराची संतान जर तसे कार्य करील तर तो व्याकुळ होऊन म्हणेल ओ प्रभू मी जे काही केले त्यासाठी मी स्वतःचा तिटकारा करतो आणि ही योजना जी आज दिसत आहे की तुम्ही जुन्या स्वभावात राहून त्याला काहीतरी करून प्रशिक्षण देऊ शकता ही गोष्ट चुकीची आहे हीच गोष्ट आहे जी नियमशास्त्राला दुजोरा देते नियमशास्त्राचे समर्थक असे जे लोक स्वतःच्या देहावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात ते इतके मृदू बोलणारे असतात परंतु मी आपणास सांगू इच्छिते की ते फार नीच प्रकारचे चुगलट एकमेकांविरुद्ध कुजबूज करणारे बकवादी असतात डॉ निवेल यांनी फार महत्वाचे विधान मांडले आहे ते म्हणतात चांगले करण्याची आशा बाळगणे म्हणजे फक्त येशू ख्रिस्तात स्वतःला पाहण्यात अपयशी ठरणे होय आपण म्हणता मी चांगले करण्याची आशा बाळगतो आपल्याला माहीत आहे आपण करू शकत नाही आज आपणाला स्वतःला ख्रिस्तामध्ये पाहण्याची आवश्यकता आहे आणि हे जाणून घ्यायचे आहे की परमेश्वराचा आत्मा आपणामध्ये कार्य करून हे पूर्ण करू शकतो श्रोत्यानो आता आपण सात आणि आठ वशने वाचूया हे सांगतात कारण देह स्वभावाचे चिंतन हे देवाबरोबरचे वैर आहे ते देवाच्या नियमशास्त्राच्या अधीन नाही आणि त्याला तसे होता येत नाही जे देहाच्या अधीन आहेत त्यांना देवाला प्रसन्न करीता येत नाही सत्य हे आहे श्रोत्यानो की मनुष्य परमेश्वराचा शत्रू आहे कारण त्याने देवाच्या शत्रूशी मैत्री केली परंतु लक्षात ठेवा की देवाचा शत्रू तुमचा मित्र होऊ शकत नाही मनुष्य केवळ स्वतःच्या पापातच मृत झालेला नाही परंतु तो परमेश्वराशी विद्रोह करतो जे काही शरीर निर्मिते ते परमेश्वराला स्वीकाराय नसते ज्यांना आम्ही चांगली कार्य म्हणतो आमची सुशिक्षितता संस्कृती आणि मानवाद्वारे केल्या गेलेली प्रगती हे सर्व काही परमेश्वरासमोर दुर्गंधी आणणारे आहेत प्रगतीकरणाचे पुस्तक तिसरा अध्याय पंधरा आणि सोळा वचने सांगतात तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत तू शीत नाहीस व उष्ण नाहीस तू शीत किंवा उष्ण असतास तर बरे होते पण तू तसा नाहीस कोमट आहेस म्हणजे उष्ण नाहीस शीत नाहीस म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे श्रोत्यानो आमचा जो घमंड आहे त्याविषयीचे काय परमेश्वराचे जे माप तुल आहे ते स्वीकारण्यास काय आम्ही तयार आहोत वचन पहा काय सांगतं परंतु तुम्हामध्ये दे जर देवाचा आत्मा वस्ती करीत आहे तर तुम्ही देहाच्या नाही आत्म्याच्या आधीन आहात जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा प्राप्त झालेला नसेल तर तो ख्रिस्ताचा नाही ह्या ठिकाणी उल्लेखलेला पहिला जर हा शब्द रोमी तारणाविषयी निर्माण करीत नाही झालेले आहे मला भाषांतर देऊ द्या हे भाषांतर असे आहे परंतु तुम्ही शरीरात नाही परंतु आत्म्यात हा कारण परमेश्वराचा आत्मा तुमच्यात वास करतो हीच खरी परीक्षा आहे परंतु जर कोणाजवळ परमेश्वराचा आत्मा नाही तर तो त्याचा नाही खऱ्या ख्रिस्ती व्यक्तीचे किंवा नवीन जन्म पावलेल्या व्यक्तीचे जर काय चिन्ह असेल तर ते हेच की पवित्र आत्मा त्याच्यामध्ये वास करतो करिंदकरास पहिले पत्र सहा वाद्याय आणि एकोणीसाव्या वशनात पावलाने येथील सांसारिक लोकांना म्हटले तुमचे शरीर तुम्हामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे त्याचे मंदिर आहे हे, हे, हे तुम्हाच ठाऊक नाही काय आणि तुम्ही स्वतःचे मालक नाही जेव्हा पॉल पहिल्यांदा इफेसिसला गेला तेव्हा तो त्या ते ठिकाणी काहीतरी विसरला विश्वासणाऱ्यांवर असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण चिन्हाला तो विसरला म्हणून त्याने विचारले जेव्हा आपण विश्वास केला तेव्हा आपणाला पवित्र आत्मा मिळाला काय तो कशाविषयी बोलत आहे हे सुद्धा त्यांना माहीत नव्हते म्हणून त्याने त्यांना विचारले प्रेषितांची कृत्ये एकोणीसावाध्याय अध्याय आणि तिसऱ्या वचनात तर तुम्ही कसला बाबतीस घेतला आणि ते म्हणाले योहानाचा बाप्तिस्मा ठीक आहे योहानाचा बाप्तिस्मा पश्चतापाचा होता येशू ख्रिस्तामधील विश्वास नव्हता म्हणून त्याने त्यांना येशू ख्रिस्ताविषयी सांगितले नंतर त्यांनी त्याचा स्वीकार केला आणि त्याच्या नावात त्यांचा बाप्तिस्मा झाला प्रेषितांची कृत्ये एकोणीसावा अध्याय आणि पाचवं वचन हे ऐकून त्यांनी प्रभू येशूच्या नावाने बाप्तिस्मा घेतला श्वतांनो एक विश्वासणारा एक नवीन उत्पत्ती आहे काय आपण प्रभू येशू ख्रिस्तावर प्रेम करता काय त्याची सेवा करावी अशी आपली इच्छा आहे काय तुमच्या हृदयात आणि अंतकरणात ह्या गोष्टींना महत्व आहे किंवा आपण परमेश्वराशी विद्रोह करीत आहात दहावं वचन पहा पुढे काय सांगतं पण ख्रिस्त तुम्हामध्ये असेल तर शरीर जरी पापामुळे मेलेले आहे तरी आत्मा नीतिमत्वामुळे जिवंत आहे श्रोत्यानो दुसऱ्या शब्दात आता येशू ख्रिस्त तुमच्यात आल्यानंतर तुमचे शरीर पापाकरिता मृत आहे परंतु नीतिमत्वामुळे आत्मा जिवंत आहे तो ह्या ठिकाणी म्हणतो की तुम्ही आणि मी ख्रिस्तात आहोत आणि आम्ही त्याच्यात असल्यामुळे जेव्हा तो मेला आम्ही सुद्धा त्याच्यासोबत मेलो ह्याकडे आम्ही लक्ष लावायला हवे ज्याप्रमाणे आम्हाला सांगण्यात आले आहे आम्हाला आमचे शरीर त्याच्याकरिता समर्पित करायचे आहे असे नका म्हणू शनो की आपण हे करू शकणार नाही ही, ही विश्वासार्हची भाषा नाही कारण पॉल गलती पत्र दुसरा अध्याय आणि विसा म्हणू शकला मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खेळलेला आहे आणि ह्यापुढे मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो आणि आता देहामध्ये जे जी माझे जीवन आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरिता दिले जर आज आपण परमेश्वराचा आत्मा तुमच्या जीवनात उपस्थित आहे ह्याविषयी जागरूक नसाल आणि त्याची सेवा करण्याची इच्छा आपल्या मनात नसेल तर ज्याप्रमाणे पॉल सुचित आहे त्याप्रमाणे करणे चांगले होईल तो म्हणतो करीत करा दुसरे पत्र तेरा वाध्यान पाचव्या वचनात तुम्ही विश्वासात आहात किंवा नाही ह्याविषयी आपली परीक्षा करा आपली प्रतिती पहा येशू ख्रिस्त तुमच्या ठाई आहे असे तुम्ही स्वतः संबंधाने समजताना नाही तर तुम्ही पसंतीस उतरलेले नाही परमेश्वर आज जाणू इच्छितो की आपण ख्रिस्तात आहात किंवा नाही नंतर पुढचं वचन पहा अकरावं वचन ज्याने येशूला मेलेलातून उठविले त्याचा आत्मा जर तुम्हामध्ये वस्ती करीतो तर ज्याने ख्रिस्त येशूला मेलेल्यातून उठविले तो तुम्हामध्ये वस्ती करणाऱ्या आपल्या आत्म्याने तुमची मर्त्य शरीरेही जिवंत करेल जे शरीर तुम्हाला आणि मला प्राप्त झाले आहे ते एक दिवस प्रभू बोलावी तेव्हा कबरेट टाकण्यात ते येतील तरी सुद्धा आत राहणारा पवित्र आत्मा आमची शाश्वती आहे की आमची शरीरे पुनर्जीवित होतील बारावं वचन तर मग बंधुजन हो आपण ऋणी आहो खरे तरी देह स्वभावाप्रमाणे जगावयाला देहस्वभावाचे ऋणी नाही दुसऱ्या शब्दात आम्हाला देहस्वभावाप्रमाणे जगायचे नाही परमेश्वराने मानवाला शरीर मन आणि आत्मा दिलेला आहे जेव्हा मानवाने पाप केले तेव्हा तो आत्मिक रूपाने मृत झाला देवाने मानवाला पहिले सावधान केले होते परंतु श्रोत्यानो आम्हाला दिसतं की पापामुळे कशाप्रकारे तो परमेश्वरापासून दूर गेला तेरा चौदा आणि पंधरा वर्षने वाचूया कारण जर तुम्ही देहस्वभावाप्रमाणे जगला तर तुम्ही मरणार आहात परंतु जर तुम्ही आत्म्याने शरीराचे कर्मे ठार मारलीत तर जगाल कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवीत आहे तितके देवाचे पुत्र आहेत कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला नाही तर ज्याच्या योगे आपण आब्बा बापा अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला आहे श्रोत्यानो आज आम्हाला स्वतःचं परीक्षण करायचं आहे की काय परमेश्वराचा पवित्र आत्मा आमच्यामध्ये वास करीत आहे किंवा नाही सोळा आणि सतरा वशने तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाची मुले आहो आणि जर मुले तर वारिसही आहो म्हणजे देवाचे वारिस ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारीस असे आहोत आपल्याला त्याच्याबरोबर गौरव प्राप्त व्हावे म्हणून त्याच्याबरोबर जर दुःख भोगित असलो तरच श्रोतनो मला खात्री आहे की ह्या वचनांच्याद्वारे परमेश्वर आपणाशी बोललेला आहे परमेश्वर आपना सर्वास आशीर्वाद देऊ हो।